नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण आम्ही बातमी वाचतो या घटकातील स्वाध्याय थोडक्यात बघणार आहोत. स्वाध्याय बघण्यापूर्वी आपण आपली ही बातमी अभ्यासलेली आहे, तर स्वाध्यायातले एक एक प्रश्न आपण क्रमाक्रमाने बघूया. यातील प्रश्न पहिला आहे, बातमी कशाविषयीची आहे? तर तुम्ही ही बातमी पूर्ण अभ्यासलेली आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की बातमी कशाविषयीची आहे. तर ही बातमी वरोरा शहरामध्ये जी पूरपरिस्थिती झालेली आहे किंवा वरोरा शहर जे जलमय झालेले आहे त्याविषयीची बातमी आहे. यानंतर आपण जर प्रश्न दुसरा बघितला तर यात दिला आहे बातमीचे शीर्षक काय आहे. तर बातमी तुम्ही सविस्तर अभ्यासलेली आहे, बातमीचं शीर्षक हे मोठ्या फॉन्टमध्ये असतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बातमीच्या शीर्षकाला वेगळ्या रंगाने दाखवलेलं आहे. ही बातमीचं शीर्षक गुलाबी रंगाने आपल्याला दाखवलेलं आहे. शीर्षक हे ठळक सुद्धा असतं हे आपण मगाशीच अभ्यासलं. या बातमीचं शीर्षक आहे, मुसळधार पावसाने वरोरा जलमय. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न तिसरा, शीर्षकावरून तुम्हाला काय कळले? विद्यार्थी मित्रांनो, शीर्षकावरून तुम्हाला काय कळलं आणि ह्या शीर्षकावरून तुम्हाला समजतंय की या बातमीचा सारांश तुम्हाला कळून गेलेला आहे की बातमीमध्ये वरोरा शहराच्या पूरपरिस्थितीचा अंदाज दिला गेला आहे.